नमस्कार मित्रांनो, विश्वेश्वरय्या स्केटिंग अकॅडमी औंध पुणे। आम्ही नेहमीच सर्विंगमधल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचे व्हिडिओ हे आमच्या सिव्हिल स्किल या व्हिडिओ चॅनलवरती आम्ही सादर करीत असतो। आज तुम्हाला मी सांगणार आहे एक वेगळं इन्स्ट्रुमेंट आणि त्याचं नाव आहे हँड GPS। हँड GPS या इन्स्ट्रुमेंटबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। हँड GPS हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, GPS म्हणजे काय? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम। तर हे GPS इन्स्ट्रुमेंट आहे, ही दोन तुम्हाला जे दिसत आहे ही हँड GPS आहे। हँड GPSचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळे पॉईंट्स घेता येतात, ट्रेकिंग करता येतं, ट्रॅक करता येतं, एरिया पण आपल्याला काढता येतो, डिस्टन्स पण मेजर करता येतात। विशेषत जिथे क्राउडी आहे, जंगल आहे, वनविभाग आहे, अशा ठिकाणी GPS या इन्स्ट्रुमेंटचा वापर हा अधिक केला जाऊ शकतो। आणि म्हणून या संदर्भातली थोडक्यात माहिती अशी आहे की हे हँड GPS आहे। GPS आणि DGPS याच्यामध्ये फरक आहे। विशेष या स्किल ट्रेनिंग अकॅडमीमध्ये आम्ही ॲडव्हान्स लँड सर्विंगमधले बरेचसे कोर्सेस राबवतो। नुकतंच आम्ही वनविभागातील सर्वेक्षक या पदासाठी व्यवसाय चाचणी मार्गदर्शन वर्ग देखील आम्ही घेतलेले आहेत। त्या अनुषंगाने हँड GPSचं ज्ञान असणं आवश्यक आहे। हँड GPSवरती जे प्रॅक्टिकल आहे तर ते प्रॅक्टिकल येऊ शकतं, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या प्रशिक्षण कार्यामध्ये हँड GPSचं ट्रेनिंग तुम्हाला निश्चितपणे देऊ शकतो। चेन सर्वे आहे, कंपास सर्वे आहे, थ्रोडलाइट सर्वे आहे, टोटल स्टेशन सर्वे आहे, GPS सर्वे आहे, DGPS सर्वे आहे, ॲटो लेवल सर्वे आहे, कंटूर सर्वे आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे सर्वे आहेत त्याची सगळी अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स विश्वेश्वरय्या संस्थेकडे उपलब्ध आहेत। अतिशय त्या क्षेत्रातले क्वालिफाईड आणि अनुभवी असे ट्रेनर आमच्याकडे उपलब्ध आहेत। हा GPS तुम्हाला दिसतो आहे, हा एक हँड GPS आहे। आता इथे बघा की ह्याला लॉन्ग प्रेस केलं की हा हे इन्स्ट्रुमेंट सुरू होत आहे या ठिकाणी। आता हे बघा, हा पण दुसरा हँडसेट आहे, तोही या ठिकाणी सुरू झालेला आहे। आता हे इन्स्ट्रुमेंट सुरू झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसणार आहे, ॲक्वायरिंग सॅटेलाइट्स। म्हणजे मी आता ओपन ग्राउंडमध्ये मुद्दा म्हणून उभं राहिलो आहे की जे सॅटेलाइट्स नेव्हिगेशन सॅटेलाइट्सवरती सोडलेले आहेत त्याच्यामध्ये अमेरिकन GPS असेल किंवा ग्लोनास असेल, गॅलिलिओ असेल, BIDOO असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे नेव्हिगेशन सॅटेलाइट्स आहेत ते सॅटेलाइट याला कनेक्ट होतात। आणि कनेक्ट झाल्यानंतर मग तुम्हाला ते पॉईंट घ्यायचे असतात। ते पॉईंट कसे घ्यायचे असतात तर त्याची एक वेगळी पद्धत आहे, त्याची फंक्शन्स आहेत। ते फंक्शन्स आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये निश्चितपणे सांगणार आहोत। समजा तुम्हाला असं ट्रॅव्हल्स करायचं आहे की बाबा मी आता इथं उभा आहे आणि इथला पॉईंट मला घ्यायचा आहे, तर हा पॉईंट मी घ्यायचा इथे ते ऑपरेट करायचं, आणि मग मला आता मी चालत जाणार आहे तिथून ते हा पॉईंट मी इथं देणार आहे। इकडे परत आणखी मी तिकडे दुसरीकडे गेलो तर हा पॉईंट मी देणार आहे। जसं मी चाललेलो आहे त्या पद्धतीनं याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड कसे काढायचे, त्यानंतर डिस्टन्स कसं काढायचं, एरिया कसं काढायचं, आता मी परत त्या ठिकाणी जातो की जिथून आपण स्टार्ट केला होता। म्हणजे याला काय म्हणतात, आपण पॉलीगॉन आपण तयार करू शकतो। पॉलीगॉन म्हणजे बहुभुजाकृती, म्हणजे चार बाजू असतील, पाच बाजू असतील, तर तुम्ही ट्रॅक करायचं आहे, जायचं आहे। तुम्ही जर असा जात गेलात तर तुम्हाला परत येण्यासाठी जो ट्रॅक हवा आहे तो सुद्धा ट्रॅक तुम्हाला या ठिकाणी सर्च करता येतो। तर असे वेगवेगळे त्याचे फंक्शन्स आहेत, ते आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये निश्चितपणानं तुम्हाला शिकवू शकतो। हे अशा प्रकारचे हँड GPS आहेत। विश्वेश्वरय्या संस्था औंध या ठिकाणी जे प्रशिक्षण दिलं जातं, वेगवेगळ्या सर्विंग इन्स्ट्रुमेंटचं प्रशिक्षण दिलं जातं, DGPSचं टोटल स्टेशनचं प्रशिक्षण दिलं जातं, आणि हँड्स ऑन प्रशिक्षण आहे। प्रत्यक्ष फील्डवरती आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। तर ज्यांना कोणाला या सर्विंग इन्स्ट्रुमेंटबद्दल जाणून घ्यायचं आहे, प्रॅक्टिकल्स करायचे आहेत किंवा त्याचे ऑपरेशनल प्रोसिजर जाणून घ्यायचे आहेत, त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा। आमचा संपर्क क्रमांक आहे 7445730303, आणि आमची वेबसाईट आहे DSTAPune.org किंवा DSTAPune.com, आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे सिव्हिल स्किल्स DSTA। जरूर सबस्क्राईब करा आणि आमचे जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमधले व्हिडिओ आहेत ते आपण बघत राहा। थँक्यू।